नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, कर्जमाफी मिळाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते। तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मीटिंगला हजर होते। तर विरोधी पक्षातून भाजपाच्या वतीने विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, शंकरच्या वतीने आमदार जयंत पाटील मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि आगामी खरीप हंगामाबाबत माहिती दिली। ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही, त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरू आहे। बियाणे खरीप हंगामी व्यवस्थित मार्गी लावा म्हणून चांगले नियोजन करावे। कुठेही औषध बियाणे कमी पडणार नाही। कापूस खरेदी संदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे। ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत। 25,000 मेट्रिक टन ज्वारी आणि 15,000 मेट्रिक टन मका खरेदी करणार आहे येणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।